ऑनलाईन इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिका या ठिकाणी चालू आहे. तर आपण इयत्ता पाचवीसाठी त्रिगोदा तालुक्यातून आपण या ठिकाणाहून ऑनलाईन तासिका मार्गदर्शन वर्ग राबवत आहोत. मिशन आरंभ 2024 पर्यंत. विद्यार्थ्यांना आता हा शेवटचा टप्पा आहे. 3-4 दिवसांमध्ये सगळा आपला पाठ्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण होतो. तर बऱ्यापैकी आपल्याला कल्पना आहे की गणितामध्ये शेवटचा टप्पा हा जरा मुलांना आवडणार आणि सोप्या प्रकारात होईल. पण विषय कोणताही असतो प्रश्न सोप आणि अवघड हा नाही. प्रश्न आहे समजून घेतात म्हणजे काय होतं, आपण सोपी गोष्ट दुर्लक्ष करतो आणि त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे खूप साऱ्या चुका होतात आणि आपण म्हणतो की मार्क कसे कमी होणार हे जर सोपं होतो म्हणजे सोपा प्रश्न काही वेळेला आपल्याला चुकवतो आणि मग त्या ठिकाणी आपण आपला परफेक्ट अंदाज न बांधा परफेक्ट आपलं उत्तर काढलं पाहिजे. आपला जो आजचा मूळ उपघटक आहे म्हणजे भूमिती या भागामधला जो घटक आहे तो आहे आकृती बनवणे. आता मागच मी आपण सांगितलं होतं की प्रत्येक शब्दामध्ये त्याचा अर्थ बदललेला आहे. आकृती आकृती बंध बंध म्हणजे बांधणे. काही विशिष्ट आकृत्या एकत्र जर बांधल्या तर त्या एकत्र बांधताना ठराविक त्याच्यामध्ये एक साखळी केली जाते. म्हणजे कशा पण एकत्र बांधत नाही, ठराविक एक क्रम असतो. आता तुम्ही साड्यांचं उदाहरण, साड्यांवरचे नक्षी आहे ती नक्षी काठाला जी नक्षी आहे त्या नक्षीमध्ये एक ठराविक साखळी आहे. त्या साखळीला आपण पॅटर्न म्हणतो. म्हणजे कोणताही आकाराचा जो पॅटर्न आहे हा आकारांचा पॅटर्न. दुसरं उदाहरण घेता येईल आपल्याला फरशा. आपल्या घरात आपण टाईल्स फरशी बसवतो, एक सारखी फरशी असेल तर काय नाही, ती सगळी फरशी एक सारखी दिसते. पण तो कारागीर काय करतो, मध्य बाजू वेगळी फरशी त्याच्या बाजूने अशा पद्धतीने फरशा लावतो की त्या फरशा पूर्ण झाल्या की त्याची डिझाईन दिसते असे त्याच्यामध्ये पॅटर्न असतात. मग तो पॅटर्न माणसाच्या मनाला खातो. म्हणजे आकृत्या कशा पण नाही बनायच्या, त्याच्यामध्ये ठराविक प्रकारची साखळी आहे तो पॅटर्न आहे. आणि मग हा पॅटर्न कोणत्याही पाहणाऱ्याच्या व्यक्तीच्या मनाला आनंद देतो. मग तो पॅटर्न नेमका कसा आहे हे ओळखणे हे या उपघटकाचं काम आहे. आकृती बनवणे बंद म्हणजे बांधणे, आकृती बांधव ठेवलेली आहे म्हणजे आकृत्या एक नाही अनेक आकृत्या एकत्र आहेत ते आपल्याला आता पाहायचं आहे. वेगवेगळी अक्षरे अंक म्हणजे नुसती आकृत्याच नुसत्या आहेत असं नाही, अक्षरे सुद्धा आहेत, अंक आकृत्या संख्या सांकेतिक खुणा. आपण मागच्या वेळेला सांकेतिक भाषा काय आहे ते पाहिलेलं आहे. सांकेतिक खुणा म्हणजे संकेत कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा जर एकत्र आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा एक ठराविक पॅटर्न आहे चिन्हे. आपल्याकडे गणितामध्ये ज्या क्रिया आहेत त्या क्रियांना दाखवणारी चिन्ह असतात. चिन्ह सर्वांना माहिती आहे, रेल्वेपासून भागाकारापर्यंत चिन्ह, पेक्षा लहान पेक्षा मोठे, परत मराठीचे वेगवेगळे चिन्ह, विराम चिन्ह म्हणजे एखादी भाषा बोलण्याकरता फक्त शब्दच नाही तर चिन्हांची पण गरज पडते. यांची विशिष्ट प्रकारे विशिष्ट म्हणजे स्पेशल एक ठराविक विशिष्ट आता पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नला पॅटर्न बनतो कशा म्हणून या शब्दामध्ये पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती. आवृत्ती म्हणजे संध्याकाळी पुस्तक छापलेलं आहे त्याची परत आवृत्ती म्हणजे काय, त्याची छपाई परत होते, पुस्तक तेच असतं त्याची नवीन आवृत्ती. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे
या विशिष्ट प्रकारच्या आकृत्या जर एकत्र आल्या आपण जसं सांगणार आहोत, समजा इथं तीन आकृत्यांचा एक गट मननेच तयार झाला, यांच्यामध्ये जो पॅटर्न असतो सेम पॅटर्न पुढच्या तीन आकृत्यांमध्ये येणार, असा पुढे काही चालू राहणार, तेव्हाच ते आपल्याला पाहायला बरं वाटतं आणि त्याच्यातून आपल्याला पॅटर्न ओळखता येईल. पुनरावृत्ती या शब्दामध्ये आपण नीट पाहिलं, बघा बऱ्याच गोलाचा गोंधळ होतो. हाच प्रश्न आपला विषय गणित चालू आहे, पण थोडा वेळ हाच प्रश्न जर मराठीत विचारला किंवा बुद्धिमत्तेमध्ये विचारला याच्यामध्ये जोड अक्षरे किती आहे, जोडाक्षरे जोड शब्द नाही. बघा आता पहिला हा तर जोडाक्षर नाही, ते पण नाही, ते का नाही का नाही हे तुम्हाला सर्व माहिती आहे. आपण थोडा काय असू शकतो त्याला आपण काही विषय याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. आता हा जो त आहे ना याचा छोटा तिथं आणखी एक आहे बघा, मग ह्याचा आहे म्हणजे तो दोन व्यंजन आहे आणि एक स्वर आहे दुसऱ्या वेळांचा. हा गुरु जो आहे हा गुरु बऱ्याच जणांना त्यांचा अभ्यास थोडा कच्चा आहे, म्हणजे थोडं लक्षपूर्वक करत नाही, त्यांना वाटेल की इथं हा गुरु त्याच्यामध्ये र येते म्हणजे हे जोडाक्षर आहे, त्याचा सगळं आहे ते जोडाक्षर नाही, कारण हे व्यंजन एकच आहे आणि त्याला स्वर जोडलेला आहे हा अर्धस्वर आहे, त्यामुळं इथं एकच येईल जोडाक्षर नाही, तर हे जोडाक्षर आहे. ठीक आहे, गणिताच्या नावात आपण थोडं मराठी मिक्स केलं काही हरकत नाही, कुठूनही आपल्याला ज्ञान मिळते. पुनरावृत्ती होते व त्यातून एक आकृतीबंध तयार होतो, म्हणजे आकृतीबंधामध्ये बाकी विशिष्ट जो पॅटर्न आहे तो बघा आकृतीबंधा अक्षरे आणि अंक यांचा आकृतीबंध शब्द आहे. तर वेगवेगळी अक्षरे एकत्र आली आहे हे तुम्हाला कळण्यास आपल्याकडे जे अक्षरे आहेत ठराविक क्रमाने आणि मराठी वर्णाक्षरांचा आकृती बंध प्रश्न आहे. मराठी इंग्रजी व्यंजने आणि संयुक्त वर्णमाला आणि इंग्रजी वर्णमाला अक्षर अतिशय सोपी येथून जडपर्यंत सव्वीस कोणता म्हणजे हा नंदन्या प्रश्नावरून आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मूळ त्यांनी दिलेला प्रश्न आहे त्याच्यावर आपण लक्ष द्या. आता याच्यामध्ये आकृती बनलं आता त्यानंतर दोन क आणि दोन कल्पविराम जो आहे हा तुम्हाला तिथं एखाद्या वेळेला प्रिंटिंग मिस्टेक मध्ये हा आपण कळवण्याचा प्रयत्न करू बघा. हा एक सिंगल बाण आहे, आता पुढे जर आपण हा प्रश्न या ठिकाणी दोष जो आहे आणि सुद्धा तिथे आहे पुढे तिथे आहे त्या शेतो समजा हा प्रश्न आहे हा आहे आणि हा आहे तीन क आहे म्हणजे
या ठिकाणी खत जाती न्यायाचं करायचं आहे. आता पुढे किंमत निवडणूक म्हणजे पुढे काय येईल, रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील. मला पर्याय ते क म प्लस 3 वेळा, 3 वेळा तर ऑलरेडी आहे, तर 3 वेळा घ्यायची गरज नाही. एक 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 दोन तीन, तुमच्याकडे 4 वेळा लागतात. 4 पुढे बघा, 4 वेळा लागतो आणि 4 वेळा क, 4 वेळा क, 4 वेळा क. हा पाहिजे नंतर मी बोलतो आणि फायदा हे होते लागू वापर. 4 वेळा क आहे पण 2 वेळा क आहे, त्यामुळे इथे काही गरज नाही. जे पर्याय क्रमांक 3 ते आपलं योग्य उत्तर. चला अशा प्रकारचे आपल्याला सोपे प्रश्न या ठिकाणी आहे. फक्त हा सोपा पॅटर्न ओळखता आला पाहिजे. ओके, खालील मालिका पूर्ण करा. आता खाली दिलेली मालिका आहे, मालिका म्हणजे सिक्वेन्स. पॅटर्न आहे आपल्याला वाचायचं, थोडं विचार करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. बघू आपण अक्षरे किती आहेत, म्हणतो 1 2 3 4 5 अक्षर. तिथं सुद्धा आपल्या घरात 5 अक्षरे येणार आहेत, निघत नाही. बरोबर, एक गोष्ट झाली. सगळ्या पर्यायांमध्ये 5 अक्षरे आहेत. 2 A 2 B आणि 6 1 A. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. तर काय झालंय, यातला जर 1 A मार्ग घ्यायला या ठिकाणी तरी तर एकच ठेवून जाईल. बरोबर आहे, बरोबर चालेल. साधारण घेऊया तिचा उदाहरण. हा इकडचा ए द्वारे पहिला शेवटी जाऊन बसतो, म्हणजे इथे जे बोललंय ते आहे ए डबल बी ए आणि परत ए डबल बी डबल बी. आता हा सुद्धा ए आपल्या ह्या पॅटर्न मध्ये जर आपण हा पॅटर्न पॉईंट असेल, हा पण त्रिकोण जाऊन बसणार याच्या पुढे, म्हणजे इथे डबल बी ही सुरुवात व्हायला पाहिजे आहे आणि 3 वेळा ए पाहिजे. एकदम बरोबर आहे. सेम पॅटर्न जर आपण इथे जाऊया, याला 1 B गायब होईल, त्याच्यामध्ये आधी लिहून घेऊ आपण 1 B आणि हा बी तिकडे जाऊन म्हणजे हा पहिला बी शेवटी गेला आणि बी ट्रिपल ए आणि बी बी ट्रिपल ए बी बी ट्रिपल ए बी म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय हा योग्य जगे दिसतोय. आपण सगळे पर्याय पाहायचा विचारतो. सगळे पर्याय पहिला पर्याय आपला अचूक आहे, अचूक म्हणजे योग्य पर्याय आहे. या ठिकाणी 5 अक्षर सुरुवात माझी मालिका आपण पूर्ण करू. असे सोपे सोपे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रश्न पाहायचा आणि तो प्रश्न स्वतः सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, संख्यात्मक आकृती बघू. आता आपण अक्षर पाहिजे, अक्षरांच्या नंतर संख्या म्हणजे कसे येऊ शकतात ते तुम्हाला कळण्याचा प्रयत्न करायला आहे. 2 5 8 आणि 11 दोनांमध्ये काय झाले, 3 दोनात 3 वेळ होते. बघा, 5 3 मिळवले 8, 8 3 11. आता जर पॅटर्न करणार तर 11 आणि 3 चौदा, 14 पुढे पण सेम आहे. आता संख्यांवर आधारित आकृती बंद क्रमाने येणारी संख्या कोणती. आता या ठिकाणी संख्यांवर आधारित ज्या संख्या आहेत यांच्यावर आधारित क्रमाने येणारी पाहिजे
आपला मूळ प्रश्न आहे, त्याच्यावर आपण लक्ष देऊ. आता इथं सर्व परिणाम बरोबर म्हणजे जसं आहे तसंच बघायचं. पहिला 4, 9. आता आपल्या लगेच लक्षात येईल या संख्या कोणत्या आहेत. या संख्या वर्ग संख्या आहे, स्क्वेअर नंबर सांग, त्याला आपण चौरस संख्या असं देखील म्हणतो. कारण या संख्यांपासून चौरस बनतो, म्हणून याला चौरस संख्या म्हणतात. चौरसाचा बनतो बघा 4, 4 ही वर्ग संख्या आहे. मग हा 2 या ठिकाणी पाया जातो, तिथं 2 टिकतो आणि वरती याच्या बरोबर एका सारख्या अंतरावर ती 2 टिकतो. म्हणजे जर चॉईस केली हा काटकोन आहे त्या सगळ्यामध्ये संख्या आहे, तर हा चौरस होईल. म्हणून त्या 4 एकत्र टिंबांना असं म्हणतो, या 4 टिंबांपासून हा चौरस दिसतो. 4, 2 चा वर्ग हा 3 चा वर्ग, 4 चा, 5 चा, 6 चा, 6 चा 38 म्हणजे हा 7 चा वर्ग या ठिकाणी यायला पाहिजे. त्यासाठी 49 पर्याय म्हणून सगळे पर्याय चेक करून घेऊ. कोणताही पर्याय बरोबर नाही, फक्त चौथा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय 49. तर असे खूप इझी प्रश्न आपल्याकडे काही येऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न, हे 9वा प्रश्न आहे. 3, 6, 10, 15. आता तुम्हाला आधी 3 चा पार आपण वापरतो, पण 3 6 वगैरे काय नाही. 3 6 9 नाही. मग काय होतं, 3 मध्ये काहीतरी मिळवून बघा. 3 मिळवले 3 6 6 मध्ये काय मिळवावं लागते. 6 मिळवले 4 म्हणजे 3 4. 10 मध्ये काय मिळवावे लागते म्हणून 5 मिळवले. म्हणजे इथे असा आकृती पण बनला आहे या संख्यांचा. पहिलं पहिल्या घरात 3 मिळवले, 3 ने सुरुवात केली, 2 मिळवले 4 5 6 त्याच्या पुढचं 5 याच्या पुढचं घर मी कोणता आहे घाला त्याच्या पुढचं घर आहे 5 च्या पुढचा. एकवीस मिळतील आणि हे तीच आपला पर्याय. मी वारंवार सांगतो, कृपा करून सगळे पर्याय पाहायचे सवय पहा. सगळे पर्याय पाहायला 2 सेकंद पुरेसे आहे समजून घ्यायला सुद्धा. त्यामुळं हा वेळ आता या संख्या जर तुम्ही पाहिल्या त्याच्या मागे 2 मिळवले असतील बघा. म्हणजे या संख्या जर याच्या 1 ही 6 असेल आणि 1 मध्ये जर 2 मिळवले असं मी जर तुम्ही ठरलं तर मला 3 मिळतात. कारण 2 असं 2 आणि 2 4 झाले असते, म्हणजे हा निकाल समोर असतो. इथं 1 असणार पण ही जी संख्याची मात्रा भावी या विशिष्ट प्रकाराच्या संख्या यालाच नाव आहे ट्रायंग्युलर नंबर त्रिकोणी संख्या. आणि या संख्यांपासून सुद्धा त्रिकोण तयार होतो, म्हणून याला त्रिकोणी संख्या म्हणतात. बघा हा दुसरा येत आपला एक पाया, या एका टिंबात त्रिकोण छेदत आहे. म्हणजे एक त्रिकोण टिंबात लाभलेला आहे. इथं 3 म्हणजे 2 पाया, पाया 2 म्हणजे 2 टिंब आणि या 2 टिंबाच्या वर 1 टिंब. म्हणजे रांगोळी कशी असेल तर कोणी एकूण टिंब आहे 3 किंवा 3, पाया आहे 2, याचा बेस आहे 2. पण इथं जर हे जॉईंट केले तर हा त्रिकोण तयार होतो. इथं बघा ही तिसरी संख्या पाया 3. तर आपण 3 पाया ठेवा, 1, 2, 3. 3 पेक्षा कमी 2 आणि 2 पेक्षा कमी 3. म्हणजे सगळे जॉईन केले तर आपल्याला असं की हा एक त्रिकोण जो बनतो तो किती संख्या बिंदूपासून बनलाय. 1, 2, 3, 4, 5, 6 बिंदूपासून बनलाय. म्हणजे 6 बिंदू ही त्रिकोणी संख्या, म्हणजे आता पाया आहे ते तुम्हाला त्रिकोणी संख्येमध्ये हे परफेक्ट झालं असणार आहे. तर हा त्रिकोणी संख्यांचा एक प्रकार आहे, चेन आहे, त्याच्या पुढच्या सगळ्या संख्या तुम्हाला परफेक्ट माहिती आहे. बघा अशा प्रकारचे पॅटर्न आपल्याला येणार आहे आकृती बंध या उपग्रहाला. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अतिशय सोपा प्रश्न आहे बहुतेक,
सगळ्याच मुलांचे पाळी एक चांगल्या प्रकारे पाठ असतात, कारण त्या पाड्यामध्ये लय असते, समजित असतात आणि ठराविक काळाने आपण जे निर्णय करू शकतो पुढे कोणकोणत्या संख्या असतील, कारण त्या प्रकारे आपला सराव झालेला असतो. बघा या ठिकाणी 17 आहे, 17 पुढे 34 म्हणजे हा पाढा आहे 17 51 17 चौक 68 आणि इतर 17 88 85 85 98 नाही 0 18 बंद नाही, कारण हा तुम्हाला चुकवत असतो. तुमच्या वर्गात बसल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये जर तुमचं लक्ष थोडं घाबरण्याच्या वृत्तीकडे असेल तर आपण न करत हा पर्याय राबवून बसतो. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये आपलं लक्ष पोहोचत नसेल आपलं घाबरत नसेल तेव्हा आपली प्रत्येक हा पर्याय रंगवता येईल, प्रश्न क्रमांक पाहून योग्य पर्याय आला. कुठं कशी चूक होईल आपण काही सांगू शकत नाही. आता हा प्रश्न थोडा विचार करायला लावणार आहे आणि म्हणजे अवघड स्वरूपात हे पण चांगला प्रश्न आहे. प्रश्न बघून घ्या, त्याचे कार्य येणार याच्या बाजूला आहे. पहिली त्रिकोणी संख्या 15, आता विचार करा त्रिकोणी संख्या तुम्हाला माहित आहे आपण मला पाहिजे. पहिली त्रिकोणी आहे 1, आपण एक काम करू सगळ्या त्रिकोण संख्या 2, 1 च्या पुढे 1 मध्ये 2 मिळवले, 1 2 3 सहा आणि 4 10, ठराविक काळ आणि तिथे 5 होतो 10 आणि 5 15, 15 आणि 6 तिथे जमा व्हायचे 21 आणि 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45, 45 आणि 6 55, 55 आणि 11 66 आणि 12 त्याच्यापुढे बहुतेक खरंच आत्ता पाठल्या आपल्या घटाशकामध्ये बघूया. आपण त्याच त्रिकोणी संख्यांची बाधिता आहे, तर पहिली आपली त्रिकोणी संख्या 1 ने सुरू होते, एक नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने होते, सर्वात लहान नैसर्गिक संख्या ती विषम सुद्धा आहे, तर मूळ नाही, संयुक्त नाही, एक मूळ पद नाही संयुक्त पद. ओके, पहिली त्रिकोणी संख्या जर 15 मानली, मानली म्हणजे आपण अश्यूम केलं ही पहिली त्रिकोणी आहे 15, म्हणजे आपण इथे सुरुवात करायची आहे आपली ही 15 पहिली त्रिकोणी, म्हणजे मागच्या सगळ्याचे आपण आपली पहिली त्रिकोणी 15, तर त्यापुढे हा प्रश्न निर्माण करत आहे. त्यापुढे म्हणजे याच्या पुढे क्रमाने येणारी, क्रमाने काय आहे, क्रमाने आहे 7वी त्रिकोणी संख्या, 7वी नैसर्गिक संख्या कोणती असणारी, त्याचं 7वी त्रिकोणी संख्या कोणती, मग 7वी रो होती पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, परत येतो 1 2 3 4 5 6 7 ही 7वी त्रिकोणी याच्या नंतर येणारी आहे, म्हणून जर आपण सुरुवातीपासून तेव्हा प्रश्न हेच वाचला आहे. या प्रश्नाची तुमची खूप प्रॅक्टिस आहे. हा पर्याय आपण या ठिकाणी पाहू. 78 हा पर्याय सुद्धा आहे बघा, 78 हा पर्याय क्रमांक 2 आहे. सगळे पर्याय नाहीये, फक्त बोलणं पर्याय आपण बघा. तर अशा प्रकारे आपल्याला आकृती बंध ओळखणे गरजेचे आहे आणि थोडं जरा बेसिक आपलं जे ज्ञान आहे ते उपयोगी पाहिजे आपल्याला. परत त्रिकोणी संख्येचा प्रश्न, 28 नंतर क्रमाने येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती, ते प्रश्न आहे. सेम पॅटर्न मधला 1 3 6 10 15 21 28 36 9 45 10 55 11 6 17 आणि 78. आता बघा 28 नंतर क्रमाने येणारी, 28 कुठे आहे, 28 च्या नंतर क्रमाने येणारी कुठली, ती कोणती, पहिली, दुसरी आणि तिसरी, एकदम सोपा प्रश्न आहे.
28 28 उजवीकडे डावीकडे उजवीकडे म्हणजे पुणे डावीकडे म्हणजे मागे आपण टाकल्या उजवीकडे डावीकडे टाकायचं आणि आता हा प्रश्न आपण नाही करतो पंचावन्नच्या मागील पाचवी त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या विचारली त्रिकोणी संख्येवर आपण येऊ त्रिकोणी संख्या आपण काढू पुन्हा एकदा काढू आपण 1 3 6 10 15 21 28 36 36 आणि 45 55 आणि 6 18 आपण ठेवू प्रत्येक वेळा स्लाइड घेऊन होती म्हणजे आपल्याला मी आवड चालू 55च्या मागे आता बघा 55च्या मागे आहे तिकडे हा पुढे आहे उजवीकडे आणि हा मागे आहे तर हा आधी होतो हा मागे पुढे म्हणजे पुढे जायचं मागे म्हणजे मागे जायचं 55च्या मागे पाचवी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पाचवी आहे खात्री करून घेऊ 1 2 3 4 5 तर आपल्याला उत्तर येत आहे सगळं माहिती डबल खात्री केल्याने थोडा वेळ जाईल पण आपली शंका दिली 1 2 3 4 पाचवी त्रिकोणी संख्या 15 आहे 15 कोणत्या पर्यायाने पर्याय क्रमांक 2 हा पर्याय आपल्याला अचूकपणे आता हा प्रश्न सोपा आहे अतिशय 15च्या पाड्यातील आता 15च्या पाड्यात सर्वात काय कोणता काय 15 येतो 15 पाड्यातील म्हणून पाडे म्हणजे 15 या पाण्याचे एकच सांगता योग्य आहे किंवा एकच सांगता एकच सांगता आहे विचारलं आहे एकच सांख्या योग्य अंकाचा योग्य आकृती बनलो 5 0 5 0 5 0 5 0 बघा 5 0 5 0 5 0 5 0 सुरुवात पाहिजे सुरुवात नाही आहे का 5 0 नाही 0 5 0 5 0 5 0 म्हणजे 5 0 5 0 पर्याय अतिशय सोपा प्रकारचा प्रश्न आहे हा एकच सांगा आता बघा आता थोडा विचार करायला प्रश्न आहे सोप्याच प्रकारचा आहे पण थोडा विचार या ठिकाणी करायचा विचार करायचा म्हणजे लक्ष ठेवतो अशा ठिकाणी जागी अंक योग्य अंक ठेवून आकृती बंध तयार होईल झालेले योग्य अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा बघा म्हणजे कोणत्या अंक झाल्यावर योग्य आकृती बंध मिळणार आपण काय करायचं अशा प्रश्न कारण तिथं कुठेही थांबायचं कुठेही सांगितलेलं नाही सगळं आपल्याला दिसतंय सगळं कुठं थांबायचं याला म्हणजे हा वेळ आपला कुठे व्हावा आणि पर्याय बोलू जाईल या पर्याय घेऊ आपण आता आकृती बंद पहिल्या तर दोन सगळं करून बघू
सहा आणि सत्तर आणि पुन्हा तोच प्रकार आपण बघू, सात सहा सात सहा सात सहा सात सहा सात सहा सात सहा एकदम परफेक्ट जुळलेला आहे. इथं आता वेळ घालवायची गरज नाही, आता मात्र इतर इतर करण्याची गरज नाही. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या ओळखा. अचूक संख्या ओळखणे या प्रकरणाला प्रश्नाचे पाळून घेऊ. एक आठ अत्तावीस चौसष्टर चार आणि चार म्हणजे ह्या ग्रह संख्या आहे. या ग्रहांचा चारचा पंचवीस आणि पंचवीस गुणिले एकशे पंचवीस पर्यंत काय दिसते. एकशे पंचवीस एकशे बावन्न मुख्य गुणिक आहे इथे मात्र एकशे पंचवीस बरोबर आहे. पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे वाचून लगेच बघा. प्रश्न खूप सोपा आहे. हा पाना आहे पुढे बघा. आता मगाच्या काळात हा देखील प्रश्न आपल्याला पर्याय घेऊनच करावा लागतो. आणि तीन सगळ्यात सोडून देऊ. तीन वेळा एक दोन वेळा शून्य आपल्याला गट करावी लागतील. एक आणि शून्य तर बघा बघा गट कसा करायचा. इथं दोन दोन अकरा दहा अकरा दहा अकरा शंभर नाही कोणत्या दुसरा पर्याय आपण ठेवणार आहे. पण पहिल्या पर्यायात आपल्याला कोणती साखळी मिळते का थोडी तरी तुझ्या तरी सारखीपणा आहे का आपण एकदा पाहूया खात्री करून. आता हा पर्याय आपल्याला शून्य एक 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 आपण याच्यात काय घडले बघू. दहा अकरा बर अकरा दहा अकरा पन्नास एकशे एक आता या त्याच्या बाजूची बघू. एकशे एक एकशे एकशे एक आणि एकशे बघा म्हणजे पहिल्या पर्यायात मला दोन सगळ्या मिळत नव्हतं म्हणून दुसरा पर्याय ठेवला तर तीनचा गट मिळतो. एकशे एक एकशे एक एकशे एक एकशे तीन तीनचा गट मिळतो आणि तीनचा गट हा परफेक्ट नाही करतो पर्याय आणि त्याला कुठल्याही प्रकारचे ट्रिक वापरायचा भांगडी करू नका. जास्त वेळ लागेल हा सरळ सरळ पर्याय ठेवूनच सोडवण्याचा प्रयत्न आहे.
आता हा प्रश्न वाचून घ्या आणि पुन्हा वाचायलामध्ये पुढे येणारी संख्या होतात. म्हणजे प्रश्न ती माझ्या जागी कोणती संख्या येईल. आता बघूया आपण एक दोन एक दोन तीन दोन तीन चार चार पाचा वर्ग आहे. चार पाच चार एक झाला दोन झाला तीन झाला चार. आता पाच पाच पाचच्या पुढचा सहा म्हणजे परत सहा म्हणजे पुढचा घर पाचच्या पुढचा सहा सहा पाच सहा पाच कोणत्या करायचा पाच सहा पाच सहा पाच पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर उत्तर आहे. बघा आकृती आणि का आकृती बनतो आपण आपल्या संख्या पाहिल्या आकृती आणि सुद्धा पाहिले तर आपल्याला उत्तर लवकर समजेल. मग दोन त्रिकोण आणि ते त्रिकोणाचा त्रिकोणा वापरा केलेला आहे. दोन त्रिकोण हे सेम आहे त्यांना काय आलेलं आहे तो त्रिकोण जरा वेगळी वेगळी रचना केली आहे. आपण जर पर्याय करत आहोत डायरेक्ट विचार करू नका दोन त्रिकोण सारखे बनवायचे आणि ते इथे बसत नाही म्हणजे इथं दोन आता या ठिकाणी मात्र हे दोन पर्याय आपल्याला पाहायचे बघा इथं प्रत्येक ठिकाणी हा त्रिकोण थोडा हलवलेला आहे हा उत्तर आहे आपल्याला हलवण्याचा क्रम बघा वर अशा बघा असा आहे तिकडे तो सरळ झालाय खाली जो येणार म्हणजे हा प्रतिबंधित झालेला दिसतो इथं मात्र हा सरळ सरळ नाही हा त्रिकोण आपल्याला फक्त थोडा सर्प व्हायचा हा सर्प जरा दिसतो म्हणजे दोघांचा सारखं हा सर्प म्हणजे याला अचूक पर्याय तीन आहे पर्याय दोन आणि तीन मध्ये आपण समजून करू शकतो कारण हा फिरवता फिरवता अर्थ पण होऊ शकतो पुन्हा याचा फिरवण्याचा क्रम हा वापरा थोडा सरकवलेला आहे इथं सरकवता सरकवता हा बरोबर उलटा झाला आणि मग त्याची सरकवण्याची दिशा अशा प्रकारे ओके. याच्यात दुसरा प्रश्न आहे पुढे बघा प्रश्न आकृती बंधामध्ये पुढे येणारे चिन्ह हा प्रश्न जर आपण नीट पाहिला आपल्या लक्षात येईल पहिल्या बाजूला काहीही कडी नव्हती शिकवलेली इथं एक आहे इथं दोन इथं तीन आता नंबर आहे चार म्हणजे वर्तुळाला चार काहीतरी शिकत पेरे हात कव्या इथं येतो बघा इथं दोन आहे इथं तीन आणि इथं एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं म्हणजे चार आहे तर बघा क्रम कसलाही असल्या चार पर्याय पाहिजे चार पर्याय पर्याय तीन दोन्ही उत्तराचा पर्याय क्रमांक तीन बरोबर फेब्रुवारी 2019 मध्ये हा विचार वेळा लक्षात 2019 मध्ये आलेला आकृती बंद पाहून रिकाम्या जागी येणारा आकृती बंद शोधा. आपण येथे सुरुवातीला तीन गट करू शकतो तीन गटामध्ये आपल्याला काय काय दिसतो तीन आकृती यांचे बरं तिथे बघा चौकट आहे वेळांची मिळाली स्टार चौकट प्लस स्टार चौकट प्लस स्टार चौकट प्लस स्टार ही अर्थ म्हणजे तीनचा गट योग्य आहे. आता याच्यात कसा क्रम केलाय बघू चौकट स्टार आता ही चौकट पहिली होती पहिली शेवटी शेवट चौकट ही शेवटी दिली आणि हे मात्र फक्त शेवट आहे. आता हा एक नंबर लावता हा शेवटी जायचा आता हा एक नंबर तर शेवटी जाईल स्टार आणि हे मात्र आहे तसं
चौकट प्लस आणि सात, चौकट प्लस सात, चौकट प्लस सात, चौकट प्लस चार नाही, चौकट प्लस चार नाही, म्हणजे हा क्रम आपल्याला पहिला पर्याय दिसतो, चौकट प्लस चार म्हणून पर्याय दिसतो, ए बरोबर. बघा पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आता व्यवस्थित पहा, काही अजिबात करायचे नाही. चार तिथे चिन्ह आहे, आपल्याला क्रम बदल पण पहिल्या खूप प्रयत्न म्हणतो आपण. हा स्टार इथं होता खाली सगळ्याला व्यवस्थित कुठे आला तर वगैरे झाले, म्हणजे आधी यांची जागा बदलली आणि यांची जागा खाली वर होती, मग यांची आपण खालीवर काय करायचं आपल्याला क्रम कापायला आधी खूप नंतर अशी गाडी चालली आपली. आता बघू काय झालं तर आता इथं त्रिकोण वर गेला चौकट पर आता आपल्याला परत आडव्या घराकडे यावं आता बघ, म्हणजे जर तिथं गेलं हा स्टार एकदम लागली चौकट तिकडे पण आहे चौकट त्रिकोण आहे, म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला सिद्ध वाटत, हे पर्याय नाही तारीख आहे पण आहे चौकट आहे चौकट आहे. आता बघा हा त्रिकोण हा त्रिकोण आणि हा रंग वगैरे चिन्हांचा आकृती तुम्हाला चिन्ह दाखवलेले आहे, हे आपण चिन्ह कुठं पाहिलं आहे बरं आतापर्यंत पाहिले तरी जहाज असताना त्या ठिकाणी आपण चिन्ह पाहिलं असेल चिन्हांचा आकृती बंद. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये विचारलेला प्रश्न बघा, त्रिकोणात वर्तुळ वर्तुळात त्रिकोण जर आपण याचा प्रश्न पाहिजे तर एक एक दिसतंय किती दोन त्रिकोण दोन वर्तुळ दोन वर्तुळ त्रिकोणात वर्तुळ वर्तुळ त्रिकोण आता तीन तर घरी यायला पाहिजे, सुरुवात तर तिसरे व्हायला पाहिजे, म्हणजे एक त्रिकोण दुसरा त्रिकोण तिसरा त्रिकोण यायला पाहिजे हे दोन नाही चार दोन बरोबर आहे. पुढे आपण जाऊया सगळा प्रश्न वाहतूक घ्या, या ठिकाणी तीन प्रश्न आहेत एकाच स्लाइड मध्ये वाचून घ्या. प्रश्न पहिला 16, 9 आणि 5 या दोन्ही बॉक्स मध्ये अंक आहे फक्त या ही वर्ग संख्या आहे चार आणि त्याच वर्ग चार त्याचं या पाच मध्ये मिळवलं तर मला 9 येईल बरोबर. आता ही वर्ग संख्या आहे तो जर मी 7 मध्ये मिळवलं तर मला 9 मिळेल, त्याच्या पण मोठ्या
पहिला सिक्वेन्सेस जाऊ बी हा आपण काय करू की नऊ चौदा नऊ तीन घेऊ आणि तीन आणि चार आता मात्र बरोबर मधलं जर भेटलं आता इथं सात सात मध्ये काय मिळवलं तेव्हा 15 येईल सात मध्ये सात काय वर्गसंख्या नाही सात मध्ये 8 मिळेल आठ चा वर्ग 64 पदक मारला आपला शिक्षण सुद्धा आपण देतो आठचा वर्ग म्हणजे आपल्याला या पॅटर्न मध्ये या पॅटर्न नुसार आपली संख्या कळत होती आहे 22 46 46 46 आणि 64 यांचा जवळ आपण म्हणला 64 हा पर्याय
आपण आपल्या या स्लाइड संपलेल्या आहेत. आपण आणखी एक आपल्याकडे स्लाइड आहे, थोडा वेळ आहे त्याचा आपण सुद्धा स्लाइड पाहू शकतो. बघा दोन नंबरची स्लाइड. बघा आता प्रत्यक्ष प्रश्न आता प्रश्न आहे आता तुम्हाला आता तुमच्या लक्षात आहे. चिन्ह म्हणजे बाणाचे चिन्ह आहे. बघा या ठिकाणी एक बाण तुम्हाला दाखवण्या करता मी आणलेला आहे. प्रत्यक्ष जर बाण असेल आपल्याकडे आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली की जर एखादा बाण फिरत असेल आकृतीमध्ये हा आता असा झाला, त्यानंतर तशाच प्रमाणे हा असा झाला, म्हणजे ही दिशा कोणती आहे ते बऱ्याच जणांना माहित आहे. ही दिशा घड्याळाचा काटा, घड्याळाचा काटा असा असा म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर हा बाण फिरत असेल तर याला क्लॉक वाईज आकाशाचा आहे, आणि जर याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल तर आपण त्याला अँटी क्लॉक वाईज असं म्हणतो. चिन्ह आपण प्रश्न बघूया. सराव सरावाचे प्रश्न. आता हा पहिला प्रश्न त्यांना पुढीलपैकी कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. आता बघा इथं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन चार बाण दिसत आहेत, आपण धरवे बाण म्हणू किंवा त्रिकोणाच्या आकाराचा तीन झाले, इथं दोन झाले, म्हणजे त्यांना ती एक लागेल आणि तो राहणारच आहे. आता हा कर्व आहे, कर्व म्हणजे आता त्याला कर्व आहे, कर्व नाही तर ते दोन्ही पर्याय की लागणार नाही, ते दोन बाण हातापर्यंत येणार नाही जर राहिला, म्हणजे पर्याय क्रमांक तीन ते आपलं योग्य उत्तर आहे. ओके पुढच्या प्रश्नाचा आपण हा प्रश्न आपण माझा घेतलेला आहे. पुढे जाऊया. आपण प्रश्न आपला झालेला आहे. थोडा मगाच्या कस्टमरला याचा टाईप घेतोय. त्यांनी स्वतः किमतीचे गट करून दिलेले आहे, म्हणजे आपला अर्ध काम सोप झालेला आहे. प्लस इज इक्वल टू आणि गुणा. थोडा वेळ जर विचार केला तर हा इज इक्वल टू आणि गुणिले आई वर करतला आणि हा मात्र शेवटी आता पहिला गट शेवटी आहे जरा शेवटी करत आणि हे दोघ याच सिक्वेन्स मध्ये सरकले आहे. आता पहिला गट शेवटी सारा अतिशय तसा प्रश्न आहे. मुलींना तर रांगोळी करायला लागते पावर, त्यामुळे त्यांना हा पॅटर्न लगेच ओळखता येईल. एक चिन्ह या टिंबाच्या रांगोळी तिकडे एक नंतर आता दोन वाढले या टिंबाच्या वर दोन वाढले आणि उजव्या आकड्यावर आता तीन वाढ झाले. जे एक किंमत वगैरे आहे एक दोन तीन एक दोन तीन चालू. आता अशी रांगोळी सुद्धा आहे या कोपऱ्यातून सुरुवात पाहिजे आहे. एक दोन तीन एक दोन तीन असा प्रकार नाही इतर आहे पण तुझ्या बाजूला ठीक आहे. तुम्ही पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे. बघा आता क्रमाने येणारा आकृती बंध आताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बघा. क्रमाने येणारा आकृती बंध हा जो बाण आहे प्रत्यक्ष आपला चौथा बाण करू हा या दिशेला आहे. आता बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चाललेला आहे. दोन नंबरची आकृती तीन नंबरची आकृती अशी झाली. आता चार नंबर कशी होईल एकदम योग्य प्रश्न आहे. हा पर्याय सुद्धा आलेला आहे. पर्याय क्रमांक
दोन वर्ग अगदी बरोबर. म्हणजे हे समजलं कसं आहे तुम्हाला, हे लगेच समजतंय. खालील आकृती बंध पूर्ण करा आता बघा. या प्रश्नाला थोडा विचार सांगितला तो सांगे 22 मध्ये आलेला प्रश्न आहे 2005 बघा. मला विचार करू मी दोन दोन तर्गत करून बघतो मला काही उत्तर मिळत आहे का. बर मला असं ना कुठे टायमाला लगेच हे आणि कर्ज सेम आहे, म्हणजे पहिलं आणि तिसरं एकदम सेम आहे. मग दुसरं आणि शेवटचं सेम आकर्षक बघू हे दिसतंय. म्हणजे हा सेम बाण या ठिकाणी पाहिजे तो बाण आहे का बघतो असा बाण पाहिजे सेम जर त्याच्या आकाराचा विचार कर. म्हणजे मला स्टार आणि हा बाण स्टार आणि बाणपणीचा बाण दिसतोय. पर्याय तर आपल्याला दोन दिसत आहे, म्हणजे पर्यायाला पुढच्या पर्यायाकडे जायचं आहे, पुढच्या जागेकडे जायचं. बघा हा बाण झाल्यानंतर आपल्याला स्टार राहील, म्हणजे हा बाण दिसतोय इथं राहील इथं राहील इथं आहे पण इथं परत बाण दिसतो, म्हणजे बाणानंतर स्टार आहे. बघा या भागाच्या नंतर इथं काय आहे नाही, म्हणजे आपला अंदाज थोडा चुकतो या ठिकाणी लक्ष दिलं पाहू. आपण पुन्हा अंदाज लावू काय हरकत नाही, आपल्याला सराव प्रकरणाचा अंदाज चुकी द्या. पाण आणि चार तीन जर आकार केले तर नाही होणार पण दोन चार आणि बाण. आता या बाणाला परत दुसरा बाण केलेला आहे विरुद्ध बाजूने बाण तुटून परत चार चारला चार घेतला, चारला चार घेतलेला आहे बाणाला बाण. म्हणजे हा बाण होता तिथं याच्या माग होते असा बाण असू शकतो, म्हणून इथं दोन स्टार आहेत. परत दोन बाण आहेत, दोन स्टार आहेत म्हणजे इथं दोन बाण येतील. बरोबर दोन बाण येतील दोन येतील बघा. दोन बाण कसं येतील, हा खालीकडचा बाण झाला नंतर विरुद्ध भाग आहे, म्हणजे करता झाला याच्या विरुद्ध भागाचा पहिला भाग असा आणि याच्या बरोबर असा भाग आपल्याला पाहिजे. असा भाग एक बाण तिकडं तर हा पर्याय या ठिकाणी दिसतो तिथं नाही दोन बाण आहे. म्हणजे प्रश्न सोपा दिसतो पण थोडा चुकवण्यासारखा याचा पॅटर्न आपण आधी ओळखतो. याच्या पॅटर्नला तीन बाण इथून मागे आहे इथून पॅटर्न सुरू केलेला आहे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे अगदी शुअर. चला आता दिलेला आकृतिबंध लक्षात घेऊन रिकाव्या चौकटीत येणारी संख्या लिहा. बहुतेक संख्याचे प्रश्न ते बऱ्यापैकी सोपे असतात. बघू आपण पाच पाच आणि दोन चार सात आणि तीन दहा दहाच्या पुढे चार जर मिळवले आणि पुढचं जर जर दोन असेल तर बरोबर असतो का. पाच पाच दोन सहा सात आणि तीन दहा दहासाठी चौदा चौदा आणि पाच एकोणीस घर त्यामुळे पुढचं दोन म्हणजे हा अशा प्रकारचा लागतो. याला दुसरा संपत्र लावा लागेल. हा प्रश्न परीक्षेला विचारायला आहे. बघूया आपण पाच च्या पुढे दोन आणि मग त्यांच्या खाली दोन तीन पाच दोन तीन इथं पाच जर मिळवले तर पंधरा येतील, हो इथं सात मिळवली बावीस आले व इथं नऊ मिळवली नाही सात नऊ बावीस आणि नऊ एकतीस यायला पाहिजे त्यामुळं नाही होणारी पकडली नाही तर मग नक्कीच आणि इतकी काही नाही आपण पाहूया काही हरकत नाही. त्याला प्रश्न बरं आता आपण काय करू दोन तीन मूळ संख्या करूया बघू इथं पाच मिळू याच्यामध्ये सात मिळू सात नंतर अकरा मिळू अकरा नंतर तेरा बरं
आता मात्र आपलं हे बरोबर येऊ शकतं. उत्तर काढताना आपल्याला प्रश्नाचं उत्तर पाठ नाही करायचं, आपल्याला विचार करायचा की मूळ संख्या आहे सुरुवात 2, 5, 7, 11, 13. 5 मध्ये 2 जोडले 7, 7 आणि 10, 15, 15 आणि 7, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. या ठिकाणी शेवटपर्यंत माझा आपण उपग्रह जोडलेला आहे आणि म्हणून मी 15 उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. अगदी बरोबर 15 उत्तर योग्य आहे आणि हा प्रश्न 2023 मध्ये विचारला जाणार. मूळ एखाद्या घर संख्या पण ते देऊ शकतात बघा. म्हणजे अशा प्रकारे आपण आज दोन्ही स्लाइड मध्ये भरपूर प्रश्न पाहिलेले आहेत. प्रश्न बघताना वाटतात कसे पण थोडा विचार करून आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. तर असा हा